आधी समृद्धी महामार्ग होण्यापूर्वी या जमिनी कोणाच्या होत्या, नंतर कोणी खरेदी केल्या, त्यात त्याचा मुआवजा सगळ्यात जास्त कोणी घेतला, त्याचा सगळा नुसतं ठेकी देण्यातच नाही तर हा रस्ता होणाराही आधीच माहिती असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना फसवून त्याच्यामध्ये जमिनी सुद्धा खरेदी केल्या गेल्या आणि चौपट मोबदला त्याच लोकांनी हडप केलेला कळतील ना, श्वेतपत्रिका काढावी एकदा दूध का, जर मनात कुणाच्या पाप नसेल तर श्वेतपत्रिका काढा कळल मी कुणाचं नाव घेणार नाही, कारण सगळेच असतेच आहेत, कुणाकुणाची नावं घेऊ मोपलवार महत्वाच्या पदावरच नेहमी कसं काम करतात त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर आपोआपच कळेल, आणि कुठलंही सरकार असू दे मोपलवार ही की पोस्टलाच असतात याच्यावरून कळेल का नाही, ज्या पद्धतीनं समृद्धीतून राजकारण्यांनी आमाप पैसा मिळवला तसाच शक्तीपीठातून सुद्धा पैसा कमवायचा, आता ह्या सगळ्या प्रस्थापित राजकारण्यांना पैसा कमवायची चटक लागलंय, त्यांना मार्ग सापडले, अशा प्रकारचे नवनवीन रोड टाकायचे, त्याचा DPR वाढवायचा, त्याचे ठेके आपल्या बगल बच्चांना द्यायचे, आणि जो काही खर्च होईल, आणि सुप्रमा नावाचा एक आता अलीकडे एक नवीन शब्दप्रयोग आलाय सुधारित प्रशासकीय मान्यता, म्हणजे ते आता आज 83,000 कोटीचा रस्ता पुढं 150 कोटीच्या वर गेला तर काही आशीर्वादायचं काही कारण नाही, आणि मग सामान्य जनता तोलभर बसते ते शेवटी भराय जाणार आहे कुणाच्या खिशातून, रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशातूनच जाणार आहे, आणि मग ह्या अशा प्रवृत्तीला आमचा विरोध आहे, मोदरांजी पाटील असतील, प्रकाश आंबेडकर असतील किंवा अन्य वेगळे घटक असतील त्यांच्यावर बोलणी चालू आहे, पण मूर्त स्वरूप अजून आलेलं नाही, पण असा एक आमचा प्रयत्न झाला तर छोट्या पक्षांना आम्ही एकत्रित करण्याचा प्रयत्न करतोय, आता ह्या दोन्ही आघाडी ज्या आहेत 2.5 वर्ष दोघांनी महाराष्ट्रामध्ये राज्यकारभार केला आहे आणि तो फार काय चांगला आहे असं म्हणता येणार नाही. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.